नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आठवड्याभरात सुरू होणार महापालिकेची स्वतःची पहिली COVID-19 टेस्टिंग लॅब। चाचणीचा निकाल प्राप्त होण्यासाठीचा वेळ वाचणार। दररोज 3000 चाचण्या करण्याची क्षमता। कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मनपा तसेच अंबरनाथ व कुळगाव, बदलापूर, नपर क्षेत्रातील नागरिकांना फायदा मिळणार। कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी शहरांमधील वाढते कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी COVID-19 जास्तीत जास्त चाचण्या केल्या जाव्यात। तसेच या चाचण्यांचा निकाल लवकरात लवकर मिळाल्यास संबंधित रुग्णाला वेळेत रुग्णालयात उपचार घेता येतील। याकरिता कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात कोरोना चाचण्यांसाठीची लॅब सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता। या प्रयत्नांना यश आले असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची स्वतःची पहिली COVID-19 टेस्टिंग लॅब कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि कृष्णा डायग्नोस्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने PPP तत्वावर सुरू करण्यात येत आहे। गौरीपाडा, कल्याण पश्चिम परिसरातील त्रिमूर्ती पार्क येथील महापालिकेच्या वास्तूमध्ये सदर लॅब उभारण्यात येत असून आज या लॅबची पाहणी करत तेथील यंत्रणेचा आढावा घेतला। या प्रसंगी महापौर सौ विनीता राणे, माजी महापौर व स्थानिक नगरसेवक श्री राजेंद्र देवळेकर, नगरसेवक श्री विश्वनाथ राणे व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते। या लॅबमध्ये दररोज 3000 चाचण्या करण्याची क्षमता असून यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री ही कृष्णा डायग्नोस्टिकच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे। नॅशनल एक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज या संस्थेची मान्यता मिळाल्यावर येत्या आठवड्याभरात ही लॅब कार्यान्वित होईल। यामुळे कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी शहरांतील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होणार आहे। COVID-19 चाचण्यांचा निकाल उपलब्ध होण्याचा कालावधी कमी होणार असून रुग्णांवर उपचार देखील लवकरात लवकर होण्यास मदत होईल। कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौर सौ विनीता राणे, मनपा आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी तसेच माजी महापौर श्री राजेंद्र देवळेकर यांचे देखील विशेष आभार नागरिकांनी मानले आहे। टिटवा न्यूजसाठी व्हिडिओ एडिटर क्षितिज टपालसह व्हॉइस एडिटर श्रद्धा टपाल। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।